एक बंदूक, दोन वेगळ्या वेगळ्या व्यक्तींची हत्या. पुण्यातली हिंजवडी मर्डर केस हीच आहे आजची क्राईम स्टोरी. नमस्कार, मी हर्षदा परब. नवी मुंबईत पोलिसांना नाकाबंदीमध्ये एक तरुण सापडला. गोंधळलेल्या तरुणाची पोलिसांनी झडती घेतली. पोलिसांना बघून गांगरलेला तरुण आपल्या गर्लफ्रेंडची हत्या करून निघालाय यावर तोवर कोणालाच पुशर्टची कल्पनासुद्धा आली नव्हती. तरुणाच्या झाडाझडतीमध्ये पोलिसांना त्या तरुणाच्या बॅगेत एक बंदूक सापडली. पोलिसांनी आता तरुणाची कसून चौकशी करायला सुरुवात केली. तेव्हा त्या तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडची हत्या केल्याचं पोलिसांकडे कबूल केलं. पोलिसांनी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. खून कोणाचा झाला, कुठे केला, डेडबॉडी कुठे, याची माहिती मिळवण्यासाठी पोलीस प्रश्न विचारत होते, पण त्या तरुणाला माहिती देता येत नव्हती. पोलिसांच्या प्रश्नांवरून त्या तरुणानं माहिती दिली खरी, पण त्याने हत्या कुठे केली याचा उलगडा पोलिसांना होत नव्हता. खरं तर तो तरुण गर्लफ्रेंडची हत्या केल्याचं सांगत होता, मात्र त्याने कुठे हत्या केली आहे हे त्याला सांगता येत नव्हतं. तो घाबरला होता, धक्क्यात होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो गर्लफ्रेंडची हत्या केल्यामुळे धक्क्यात होता असं त्यांना सुरुवातीला वाटत होतं. त्याला हॉटेलचं नाव आठवत नव्हतं किंवा ते ठिकाणही आठवत नव्हतं. तेव्हा मग नाकाबंदी करणाऱ्या त्या वाशी पोलिसांनी त्याला गुगल मॅपवरून रस्ते दाखवले. पुण्यातले लक्ष्मी चौक आणि त्याच्या आसपासचे रस्ते आणि तिथल्या हॉटेलचे फोटो पोलिसांनी त्या तरुणाला दाखवले. त्यानंतर जेमतेम तो धक्क्यातनं सावरला आणि जो फोटो पोलिसांनी त्याला दाखवला होता त्यासारखेच काही फोटो त्याने सिलेक्ट केले आणि पोलिसांना दाखवले. तरुणाने सिलेक्ट केलेल्या फोटोनुसार पोलिसांनी तशा दिसणाऱ्या हॉटेल्समध्ये जाऊन चौकशी केली, पाहणी केली. त्यातल्या एका हॉटेलमध्ये, हॉटेल ओयो टाउन हाऊस या हॉटेलच्या रूम नंबर 306 पोलिसांनी जेव्हा चौकशी केली आणि पाहणी केली तेव्हा त्यांना रूम नंबर 306 एक मृतदेह सापडला. हत्या झालेल्या मुलीचं नाव वंदना द्विवेदी. हिंजवडीमध्ये एका IT कंपनीत वंदना काम करायची. मूळची लखनौची असलेली वंदनाने शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण लखनौमध्ये घेतलं होतं. लखनौमध्येच राहणाऱ्या ऋषभ निगमबरोबर तिची मैत्री होती. ऋषभ हा लँड ब्रोकरेज करायचा. साधारण 10 ऋषभ आणि वंदना यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते अशी माहिती समोर येते. पण वंदनाला पुण्यात नोकरी लागली आणि मागच्या 2 ती पुण्यात हिंजवडीमध्ये राहत होती. पुण्यात हिंजवडीमध्ये एका PG हॉस्टेलमध्ये वंदना राहत होती. 2 पुण्यात आल्यानंतर वंदना आणि ऋषभ यांच्यामधला संवाद कमी झाला होता आणि ऋषभला त्यामुळे संशय होता की वंदना कोणाच्या तरी प्रेमात पडली आहे. त्याच्या डोक्यात सतत हा संशयाचा भुंगा घोळत होता. त्यानंतर ऋषभने ठरवलं आणि वंदनाशी बोलण्यासाठी तो पुण्यात आला, हिंजवडीत आला. 25 ऋषभ पुण्यात आला आणि तिथं त्याने हॉटेल ओयो टाउन हाऊसमध्ये एक रूम बुक केली, तीच रूम नंबर 306. तर 25 ऋषभ पुण्यात आल्यानंतर त्यानं वंदनाची भेटगाठ घेतली. 25 वंदना आणि ऋषभ भेटले, त्यांनी गप्पा मारल्या. अगदी त्या रूम नंबर 306 ते दोघं भेटलेसुद्धा. त्यानंतर ऋषभनं वंदनाला रात्री त्याच्याबरोबर थांबण्यासाठी विचारलं, पण वंदनानं त्याला नकार दिला आणि ती तिच्या हॉस्टेलमध्ये निघून गेली. दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 वंदना आणि ऋषभ दोघे पुन्हा भेटले. दिवसभर सोबत होते, फिरायला गेले, शॉपिंगसुद्धा केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा वंदना आपल्या हॉस्टेलमध्ये परतली. 27 ते पुन्हा भेटले, त्याच रूम नंबर 306 दोघे भेटले, गप्पा झाल्या आणि त्यावेळेस ऋषभ आणि वंदनामध्ये खटके उडाले. हा खटका उडाल्यानंतर ऋषभनं वंदनाला गोळ्यांनी मारलं. बंदुकीतून तब्बल 5 वंदनावर ऋषभनं झाडल्या. वंदनाची हत्या करून त्यावेळी तिथून तो निघूनही गेला आणि तो निघाला पुणे क्रॉस केल्यानंतर. ऋषभ जेव्हा नवी मुंबईत आला होता तिथंच नाकाबंदीमध्ये ऋषभ पकडला गेला आणि त्याच्या एकंदरीतच गोंधळलेल्या ऋषभला पोलिसांनी पकडलं. त्यानंतर जेव्हा पोलिसांनी त्याची झाडाझडती घेतली, त्यांना बंदूक सापडली आणि त्यानंतर वंदनाची हत्या झाल्याचं माहिती पोलिसांसमोर आली. वंदनाला तब्बल 5 ऋषभनं मारल्याचं पोस्टमॉर्टेममधून समोर आलंय. वंदनाच्या डोक्यात, माने, छातीत आणि शरीराच्या दुसऱ्या भागांमध्ये गोळ्या लागल्या होत्या. प्रश्न हा होता की ऋषभनं 5 जर वंदनावर झाडल्या तर मग त्या हॉटेलमध्ये असलेल्या कोणालाच त्या फायरिंगचा आवाज का नाही आला. असंही म्हटलं जात आहे की त्या दिवशी मराठा आरक्षणाच्या निमित्तानं जे काही सेलिब्रेशन नवी मुंबईमध्ये सुरू होतं, जे काही सेलिब्रेशन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू होतं, त्यामुळे कदाचित फटाक्यांच्या आवाजामध्ये ह्या फायरिंगचा आवाज लपला गेला असेल. पण ही शक्यता आहे, पोलिसांना अद्याप याच्याबद्दलची माहिती मिळाली नाही. आणि जर ऋषभनं सायलेन्सर बंदुकीला लावलं असेल तर ते सायलेन्सर कुठे आहे, ते पोलिसांना सापडलंय का, या सगळ्याबद्दलचा सध्या तपास सुरू आहे. पोलीस वेगवेगळ्या पद्धतीने या सगळ्याची माहिती घेत आहेत. असो, तर एक बंदूक आणि 2 हत्यांचं गुढही याच नंतर उलगडलं.
ऋषभकडे असलेली ही बंदूक त्याला त्याच्या मित्रानं दिली होती. साधारण 4 ते 5 वर्षांपूर्वीच ऋषभनं आपल्या मित्राकडून ही बंदूक घेतली होती अशी माहिती आता समोर येते. ही बंदूक घेऊन ऋषभ लखनौवरून पुण्यात सुद्धा आला होता, म्हणजे त्याने लखनौ ते पुणे प्रवास केला होता. त्याच बंदुकीनं वंदनाची ऋषभनं हत्या केली. ज्या मित्राकडून ऋषभनं बंदूक घेतली होती त्या मित्राने त्याच बंदुकीने काही वर्षांपूर्वी त्याच्या गर्लफ्रेंडची हत्या केली होती. ही माहिती देखील आता पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. दरम्यान ऋषभला पकडल्यानंतर पोलीस त्याच्याकडनं माहिती घेत आहेत. वंदनाला केवळ त्याने संशयावरनं मारलंय की या व्यतिरिक्त इतर काही कारण आहे याच्याबद्दलचा तपास सध्या पोलीस करत आहेत. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अशाच क्राईमच्या घटना मी क्राईम स्टोरी या सदरातनं तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तुम्हाला कोणत्या क्राईम स्टोरीबद्दल जाणून घ्यायचं आहे हे या व्हिडिओखाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.